शिरोली बुद्रुक या ठिकाणचे शेतकरी प्रभाकर थोरवे यांच्या घरात मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे 15 दिवसांपासून पाणी आहे। शासन दरबारी त्यांनी अनेक विनंत्या केल्यात, मात्र शासन दरबारी त्यांची कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांनी आज शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे हे प्रभाकर थोरवे यांच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांच्या घरात अजूनही पाऊस उघडून 4 दिवस लोटले तरी पाणी पाहायला मिळते। या ठिकाणावरनं त्यांनी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरनं संपर्क साधला। यावेळी तहसीलदार साहेब यांनी, लवकरच मी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून योग्य ती व्यवस्था करतो असं आश्वासनही दिलं। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, शिरोली बुद्रुक। मी प्रभाकर जनार्दन थोरवे, राहणार शिरोली बुद्रुक। आमच्या घरामध्ये 8 ते 10 दिवसापासून अशा परिस्थितीत पाणी असल्यामुळे मला इथं राहता येत नाही। शासनाला विनंती करूनही आमच्या दुर्लक्ष झाले, मला मदत मिळावी विनंती। बोला जरा थोडं। आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांना फोन केलता, त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले। इकडे बराकीत राहतोय, बराकीत राहतोय 10 दिवसापासून। तर खांडगे प्रमोद बोलतोय, शेतकरी संघटना जुन्नर। सर, ही प्रभाकर थोरवे यांच्या शेतातल्या घरात 8 ते 10 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी होतं गुडघे एवढं। आज त्यांनी आम्हाला म्हटले, शेतकरी संघटना या तुम्ही इथे, आणि आम्हाला थोडंसं म्हणजे कोणी आमचं ऐकतच नाही म्हटले। आम्ही बरं शिरोली बुद्रुक त्यांच्या बरोबर बोला ना शेतकरी सर इथे। एक मिनिट, हॅलो, मी इथं पाणी गेलं आहे आमच्या घरामध्ये 8-10 दिवसापासून। तर ते पाणी भरपूर गुडघ्यावर पाणी साचलं होतं, तर आम्ही आमच्या वस्तू पण भिजलेल्या आहेत, आणि आम्ही लहान मुलासह इथं बराकीमध्ये राहतोय। झालेलं आहे थोडंसं रोड उंच, पण परंतु ते गटरात पाणी बसलं नाही, आणि ते असं नळी वगैरे मोठी टाकायची तर ते टाकलेली नाही आहे। हा, गटरांनी पाणी बसलं नाही ना जास्त मोठे। नाही सांगता येत होती, सर धन्यवाद। हो, थोरव्यांच्या शेतातलं पाठवतो सर्व डिटेल मी, तुम्ही सहकार्य करा आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त त्यांचं घराचं पण घरकुल पण त्यांचं जरा थोडंसं पाहिलं तर बरं होईल, त्यांना घरकुल दिलं तर। त्यांनी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतात, त्यांना 1 एकर जमीन आहे। हो, आणि दोघा भावांमध्ये 1 एकर जमीन आहे, आणि त्यांचं उत्पन्नही कमी, तरी देखील तिथले म्हणजे अधिकारी काय सांगत आहेत त्यांना का तुम्ही जे मराठा समाजाचे तुम्हाला हे घरकुल मंजूर होणार नाही, म्हणजे त्या हा ते हो हो त्यामुळं तुम्ही जरा लक्ष द्या, त्यांना घरकुल जरा पण दिलं तर बरं होईल तात्काळ। हो हा, आणि ते शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर त्यांना मदत केली तर त्यांना दिलासा मिळेल, आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे मोठी आमची। ओके ओके, मोलमजुरी करतात सर ते। ओके, धन्यवाद। चैतन्य ज्वेलर्स, दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023। दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत।
2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू। चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची आपली पेढी, दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप। चैतन्य ज्वेलर्स, मुख्य शाखा मुंजाबाद चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी, त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा। ओतूर साठी संपर्क क्रमांक 98 90 25 63 45, तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89 56 36 36 37। चैतन्य ज्वेलर्स, ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत। सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे, तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे।